1500 आणि सेविकांना आणि त्या पद्धतीने आशा वर्करांना सुद्धा मानधन जी वाढ केलेली आहे ती अजूनपर्यंत ह्या महिलांना मिळालेली नाही. फक्त आश्वासन देते. मोदी साहेबांनी स्वतः आश्वासन देऊन सुद्धा कित्येक अंगणवाडी सेविकांना व मदतनीसांना वाढवलेले मानधन अनुक्रमे 1500 व 1000 रुपये हे अजून सुद्धा मिळालेले नाहीत. त्यामुळे संतप्त अंगणवाडी सेविकांनी मदतनीसांनी व आशा वर्कर यांनी एकत्र येऊन पुन्हा शासनाला धोक्याचा इशारा दिला. दखल घेतली नाही तर यापुढे संघटनेच्यातून तीव्र आंदोलन छेडले जाईल. एवढूशा मानधनात जगावे का मरावे अजूनही शासन लक्ष देत नसेल तर ना इलाजाने पुन्हा आंदोलन करावे लागेल. पण आता होणारे आंदोलन हे आश्वासनावर आम्ही थांबवणार नाहीत. आंदोलन सुरू झाल्यास उद्भवणारे परिणाम याला शासन स्वतः जबाबदार राहणार आहे. आम्ही आंदोलन सुरू करण्यापूर्वीच शासनाने लक्ष द्यावे, थकीत आणि वाढवलेले मानधन त्वरित जमा करावे. अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर यांनी दिलेला इशारा नक्कीच शासनाच्या लक्षात येईल आणि येणाऱ्या संकटापासून शासन वाचेल अशी आशा आपण राखू. पुढील माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.